नमस्कार, तुमचं स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले कॉर्न पनीर कटलेट, एकदम साध्या सोप्या पद्धतीने खूपच छान आणि यम्मी लागतात। मी ही पहिल्यांदाच बनवले घरामध्ये, आमच्या घरात सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडले। आणि मी जे दोन टाईपमध्ये केले आहेत, एक डीप फ्रायवाल्या केले आणि एक सॅलो फ्राय केलेले आहेत। तुम्हाला नक्की कोणते आवडले मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या घरामध्ये तर सॅलो फ्राय केलेले खूप म्हणजे खूपच आवडले। ह्यात मी बटाटा नाही टाकलेला आहे, तर कॉर्न आणि फक्त पनीर यूज केलेलं आहे। चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी कॉर्न घेतलेलं आहे, बारीक कट करून बॉईल कॉर्न घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, पनीर घेतलं आहे, गाजर, कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे। आपल्या इतकं हे सगळं साहित्य लागणार आहे। थोडंसं पनीर जरा जास्त का कॉर्नपेक्षा पनीर जरा जास्त खायचं, म्हणजे बाइंडिंगला खूप छान होतं। मला माझ्याकडे पनीर कमी होतं आणि कमी पडलं। सो आता आपण सगळं एकत्र करून घेऊ येते, पनीर, गाजर वगैरे, कांदा वगैरे। आणि तुम्हाला जर अजून याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करायचे, म्हणजे शिमला मिरची फरजवी तुम्हाला ॲड करायचे असेल, तुम्ही ॲड करू शकता। माझ्याकडे जे अवेलेबल साहित्य होतं ते मी इथे ॲड केलेलं आहे। तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी, म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी फक्त शूट करून ठेवते। जेव्हा एखादी रेसिपी खूपच छान होते की परफेक्ट होते आणि सगळ्यांना आवडते, तेव्हाच मी रेसिपी अपलोड करते। सो मी ही रेसिपी करत होती, म्हणजे जे सामान अवेलेबल होतं घरामध्ये ते घेतलं आणि मी रेसिपी बनवायला सुरुवात केली आहे। सगळं आपले छान एक मस्त एकजीव करून घ्यायचं आणि आपलं बाइंडिंग होतं की नाही तेही चेक करायचं आहे। तर माझ्या बऱ्यापैकी होत होतं। सो ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ ॲड करणार आहे, रेड चिली पावडर टाकला आहे, गरम मसाला ॲड केलेला आहे, धना पावडर आणि जिरा पावडर ॲड केलेला आहे। हे सगळं खूप छान एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित असं। नंतर आपल्याला असे छान असे गोळे करून घ्यायचे आहे सगळे, एक साथ असे सगळे मी सगळे गोळे वगैरे करून ठेवले होते। त्याच्यानंतर माझ्याकडे मी ब्रेड क्रम्स आणले आहेत विकत घेतले होते। त्याचे ब्रेड क्रम्स मी बारीक चुरा करून घेतला होता आणि अशा प्रकारे गोळे केले होते। आता आपल्या एका बाऊलमध्ये 2 टेबलस्पून इतकं मी मैदा घेतलेलं आणि तेवढंच कॉर्नफ्लॉवर पण ॲड केलेलं। त्याच्यामध्ये थोडंसं काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून पाणी टाकून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला गोळ बनवायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला डिप करायचं आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक असं एकत्र पाणी टाकून थोडं असं पाणी ॲड करायचं आणि याचं असं पात्र असं बॅटर तयार करायचं आहे। जसं आपण भजीला वड्याला बॅटर तयार करतो त्याप्रमाणे इथे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। ज्यामुळे तुम्हाला ना ब्लॅक पेपर आणि चवीनुसार मीठ ॲड करून छान बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे, पात्र असं करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्या जे आपण कटलेटचे शेप बनवले ते सगळे ह्याच्यामध्ये डंप करू आणि नंतर मग कॉर्नफ्लोअरमध्ये रॅप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी आता तुम्ही बघू शकता मग आपल्याला ह्याच्यामध्ये आपले कटलेट आहेत ते कटलेट बुडवून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर मग मी हे कॉर्न आपल्या जो ब्रेडचा क्रम्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे व्यवस्थित। अशा प्रकारे सगळे कटलेट रेडी करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे पार्टीलासुद्धा खाऊ शकता। हे कसं तुम्ही मैद्यामध्ये आणि ब्रेड क्रम्स लावून हे लोक सगळं झाल्यानंतर 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपल्याला। हे तुम्ही पार्टी असं तुमच्या घरात तुम्ही अगोदर हे सगळं सकाळी रेडी करून पार्टी असं तुमच्या घरात तुम्ही सकाळी असं सकाळी समजा सगळे रेडी करून ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्यावेळी तुम्ही हे सॅलो फ्राय किंवा तुम्ही डीप फ्राय करू शकता। तुम्ही अशा प्रकारे सगळं मी रेडी करून ठेवलेलं आणि फ्रीजमध्ये तुम्हाला अर्धा तास ठेवायचा, वेळ असेल तर ठेवू शकता, नसेल वेळ तर नाही ठेवलं तरी चालणार आहे। माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी लगेचच डीप फ्राय आणि सॅलो फ्राय करून घेतले। तुम्ही असेच करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही आजची म्हणजे रेसिपी कशी वाटली चीज कॉर्न कटलेटची। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आता मी सगळं हे एक याच्यामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे, बाकीचे सॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला कोणत्या प्रकारे करायचं तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता।